विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नववी गणित भाग एक प्रकरण चार गुणोत्तर प्रमाण रेशो अँड प्रपोशन या प्रकरणासाठीचा संकीर्ण प्रश्नसंग्रह चार प्रॉब्लेम सेट नंबर फोर आपण पाहतोय त्यातला प्रश्न सातवा आपण पाहणार आहोत पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपातल्या राईट द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड कॉश क्वांटिटी इन द रिड्युस्ड फॉर्म या ठिकाणी पहिला आहे एक हजार चोवीस एम बी आणि एक पॉईंट दोन जी बी या दोघांचं गुणोत्तर घेत असताना कंसामध्ये एक हजार चोवीस एम बीचं रूपांतर एक जी बी दिलेलं आहे म्हणजे एक जी बी दोन्ही संख्या एक हजार चोवीस आणि एक पॉईंट दोन ह्या दोन्ही संख्या एका एककात करून घेणं गरजेचं आहे म्हणून एक हजार चोवीस एम बी म्हणजे एक जी बी आणि एक पॉईंट दोन जी बी तसंच दोन्ही संख्या एका एककात आहेत त्यामुळं गुणोत्तर हे एकक विरित असतं एक म्हणजेच एक पॉईंट शून्य आणि एक पॉईंट दोन दशांशचिन्ह दुसऱ्या ठिकाणी आहे वरती आणि खाली अंशस्थानी छेदस्थानी त्यामुळे चिन्ह गेल्यानंतर दहा छेद बारा ओके दहा आणि बारा दोनच्या पाड्यात आहेत संक्षिप्त दिल्यानंतर बेपंचेदा बेसक्क बारा म्हणजे पाचं सहा ओके हे संक्षिप्त रूपातील गुणोत्तर आहे एक हजार चोवीस एम बीचं एक पॉईंट दोन जी जीवी बीचं जी बी सी ओके दुसरं आहे सतरा रुपये आणि पंचवीस रुपये साठ पैसे या ठिकाणी सतरा रुपयेचे पैसे आपलं करून घेतले पाहिजेत एक रुपये म्हणजे शंभर पैसे त्यामुळे सतरा रुपयाला शंभर आणि गुणल्यानंतर एक हजार सातशे पैसे झाले आणि पंचवीस रुपये साठ पैसे म्हणजे पंचवीस रुपये म्हणजे पंचवीस गुणले शंभर दोन हजार पाचशे पैसे आणि हे साठ म्हणजे दोन हजार पाचशे अधिक साठ दोन हजार पाचशे साठ पैसे या ठिकाणी सतराशे छेद दोन हजार पाचशे साठ शून्य शून्य गेल्यामुळं एकशे सत्तर छेद दोनशे छप्पनला वरती अंशस्थानी छेदस्थानी दोन भागल्यानंतर बे आठी सोळा सतरातून सोळा किती उरला एक दहा झाले बे पंचे दहा खेदस्थानी दोनशे छप्पनला बे के बे पाचला बे दोन्ही चार उरला एक बॅटे सोळा म्हणजे पंच्याऐंशी छेद एकशे अठ्ठावीस पंच्याऐंशी सात एकशे अठ्ठावीस हे संक्षिप्त रूपातील गुणोत्तर आहे सतरा रुपये आणि पंचवीस रुपये साठ पैशाचं संक्षिप्त रूपातील गुणोत्तर पंच्याऐंशी सात एकशे अठ्ठावीस त्यानंतर तिसरा आहे पाच डझन आणि एकशे वीस नग पाच डझनाचे नग एक डझन म्हणजे वी बारा नग त्यामुळे पाच गुणले बारा म्हणजे साठ नग पाच डझन म्हणजे साठ नग ओके या ठिकाणी एकशे वीस नगा एकशे वीस नग आहे तसंच म्हणजे साठ नगाचं एकशे वीस नगाशी गुणोत्तर घेताना या ठिकाणी साठ शेद एकशे वीस शून्य गेले सहा सहा बारा किंवा सा साठ 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 दोन्ही एकशे वीस एकाच दोन म्हणजे पाच डझन एकशे वीस नग यांचं गुणोत्तर एकाच दोन आहे ओके चौथा आहे चार चौरस मीटर आणि आठशे चौरस चौसेमी एक चौरस मीटर म्हणजे या ठिकाणी एक एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर त्यामुळे एक चौरस मीटर म्हणजे शंभर गुणले शंभर चौरस सेमी त्यामुळे चार चौरस सेमी ला या ठिकाणी चार गुणले शंभर गुणले शंभर करायला पाहिजे चार चौसेमी चार चौरस मीटरचं चार चौरस मीटर म्हणजे चार गुणले शंभर गुणले शंभर पुन्हा एकदा पहा एक चौरस मीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर एक चौरस मीटर म्हणजे लांबी गुणले रुंदी आश्वासरूपात असतं म्हणजे दोन वाज शंभर येणार शंभर गुणले शंभर म्हणजे एक चौरस मीटर म्हणजे शंभर गुणले शंभर म्हणजे दहा हजार चौरस असे मी मग चार चौरस मीटर शंभर गुणले शंभरला चार गुणले पाहिजे गुणाकार न करता गुणोत्तर घेताना चार गुणले शंभर गुणले शंभरचं आठशेशी घेतलेले गुणोत्तर शंभरवरच्या दो दो दोन शून्य आठशे दोन शून्य गेल्यानंतर चार एक्के चार या आठला राहिलेल्या चार जुनी आठ आणि दोन या ठिकाणी शंभरला भागल्यानंतर पन्नास आले म्हणजे पन्नासाचे एक छेदस्थानी एक आहे वरती पन्नास म्हणजे पन्नासास एक हे संक्षिप्त रूपातील गुणोत्तर आहे चार चौरस मीटरचं आठशे चौशे ऐंशी पाचवा आहे या ठिकाणी एक पॉईंट पाच किलोग्राम आणि दोन हजार पाचशे ग्राम आपण आस माहीत आहे एक किलोग्राम म्हणजे हजार ग्राम आणि एक पॉईंट पाच किलोग्राम म्हणजे एकचं एक हजार आणि शून्य पॉईंट पाच किलोग्राम म्हणजे अर्धा आहे पाचशे म्हणजे एक हजार पाचशे ग्राम म्हणजे एक पॉईंट पाच गुणले एक हजार एक पॉईंट एक हजार एक हजार पाचशे ग्राम ओके म्हणजे दीड किलोग्राम म्हणजे पंधराशे ग्राम म्हणजे गुणोत्तर घेताना पंधराशे ग्रॅमचं दोन हजार पाचशेशी संक्षिप्त रूप देताना दोनशे नाही गेल्या पाच तरी पंधरा आणि पाचा पाच पंचवीस पंधराला आणि पंचवीसला पाच नंबर जातो आणि गुणोत्तर येते तीनास पाच हे संक्षिप्त रूपातील गुणोत्तर आहे ओके आठवा प्रश्न आहे ए छेद बी बरोबर दोन छेद तीन तर चार हे अधिक तीन बी छेद तीन बी यांची किंमत काढायची आहे पहा ए छेद बी बरोबर दोन छेद तीन दिलेला आहे आपल्याला एला इथं चारनं गुणलेला आहे बीला तीन न गुणलेला आहे म्हणजे ए छेद बीला असतो आपल्याला चार छेद तीन न गुणायचं आहे म्हणून दोन छेद तीनला पण चार छेद तीन गुणायचं आहे गुणोत्तरात गुण बदल होता का म्हणे का तर चार हे अधिक तीन बी आपल्याला योग योग क्रिया करून मिळणार आहे म्हणून या ठिकाणी चार हे छेद तीन बीची किंमत चार जुने आठ म्हणजे मूळ गुणोत्तराला दोनला चारनं गुंडले चारला चारनं एला गुणलंय म्हणून आणि बीला तीन न गुंडलंय म्हणून तीननं तीनला गुंड तीन त्रिक नऊ चार जुने आठ म्हणजे चार हे अधिक तीन बीची किंमत आठ छेद नऊ योगक्रिया करून योगक्रिया म्हणजे अंशात छेद मिळवायचा आणि छेद तसा ठेवायचा चार ए अधिक तीन बी छेद तीन बी बरोबर या अंशात छेद मिळवायचा आठ न नऊ सतरा छेद तशा ठेवायचा सतरा छेद नऊ म्हणजे चार ए अधिक तीन बी छेद तीन बीची किंमत सतरा छेद नऊ मिळालेली आहे ओके हिअर वन थाउजंड ट्वेंटी फोर एम बी इज इक्वल टू वन पॉईंट झिरो जी बी दॅट मीन्स हिअर वन जी बी टू वन पॉईंट टू जी बी here ratio is 1.0 upon 1.2 means 10 upon 12 dividing numerator and denominator by 2 we get 5 upon 6 here ratio is 5 to 6 okay this is in reduced form 17 rupees means here 17 into 100 is equal to 1700 paise and 25.60 rupees means 25 into 100

that means reduce, in the reduced form, a ratio is 85 to 128. Here, 5 dozen means 5 into 12. Uh, that means 60 units. Okay? Here, five dozen, 5 dozen means 60 units. And here is 120 units. A uh, uh, ratio 60 to 120. Here, 1 to 2. Okay? The ratio of five, 5 dozen to 120 units is reduced in the reduced form 1 to 2. 1 to 2. Here, 4 square meter is equal to 4 into 100 into 100 square centimeter. Okay. 4 square meter is equal to 4 into 100 into 100 square meter. द रेशो रेशो ऑफ फोर इंटू हंड्रेड इंटू हंड्रेड टू एट हंड्रेड हिअर टू जीरो कैंसलिंग डिवाइडिंग फोर डिवाइडिंग एट बाई फोर वी गेट फोर इंटू वन फोर फोर इंटू टू एट दे फॉर डिवाइडिंग हंड्रेड बाय टू वी गेट फिफ्टी नोमरेटर फिफ्टी इंटू वन फिफ्टी डिनोमिनेटर वन देर फॉर फोर स्क्वेयर मीटर The Ratio of 4 square meter to 800 square centimeter in the reduced form of 50 to 1. Okay, here 1.5 kilogram is equal to 1.5 into 1000. 1500 gram ratio of 105 to 200 2500. Here 2 0 cancelling from numerator and denominator, dividing 15 by 25. By 15 by 5. So sorry, 5. We get 3 upon 5. 3 to 5. This is reduced form of 1.5 kilogram to 2500 gram. Okay. If a upon b is equal to 2 upon 3, then find the value of the following expressions. That means 4a plus 3b upon 3b. Okay. दिस इज क्वेश्चन नंबर एट ओके जर ए भागिले बी रो दोन भागिले तीन तर पुढील राशींच्या किमती काढा पहिला आहे चार तीन बी छेद तीन बी हिअर ए अपॉन बी इज इक्वल टू टू अपॉन थ्री गिवन देअर फॉर ए अपॉन फोर ए अपॉन थ्री बी इज इक्वल टू 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 अपॉन थ्री इंटू फोर अपॉन थ्री दिस इज फोर अपॉन थ्री ओके टू इन्ट फोर एट थ्री इंटू थ्री नाईन फोर ए अपॉन थ्री बी इज इक्वल टू एट अपॉन नाईन बाय कॉम्पोने डो वी गेट फोर ए प्लस थ्री बी अपॉन फोर ए प्लस थ्री बी अपॉन थ्री बी इज इक्वल टू एट प्लस नाईन अपॉन नाइन दॅट मीन्स द व्हॅल्यू ऑफ फोर ए प्लस थ्री बी अपॉन थ्री बी द व्हॅल्यू ऑफ फोर ए प्लस थ्री बी अपॉन थ्री बी इज इक्वल टू एट प्लस नाईन सेवनटीन अपॉन नाईन ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यानेही सहकार्य करावे धन्यवाद